पुण्यापाठोपाठ मुंबईतही टाइमपास 2 म्युझिक लॉन्चचा सोहळा दणक्यात पार पडला. म्युझिक लॉन्चचा कलर कोड होता रेड. एरवी बॉलिवूडमध्ये दिसणारी कलर कोडची ही आयडियाची कल्पना आता मराठीतही हिट होऊ लागली आहे असंच म्हणावं लागेल. म्युझिक लॉन्चला टाइमपास 2 सर्वच टीम रेड कलरच्या ड्रेसमध्ये झळकत होती. त्यातच सर्वाधिक लक्ष वेधून घेत होती ती नवी प्राजू म्हणजे अर्थातच प्रिया बापट. खूप मस्त म्युझिक केलं आणि मला असं वाटतं की लिसनर्ससाठी एक प्लॅटर अवेलेबल आहे. सगळ्या मूड्सची सगळ्या प्रकारची गाणी तुम्हाला या अल्बममध्ये ऐकायला मिळतील आणि माझं सगळ्यात फेवरेट आहे तू मिला. सोबत दगडूच्या रूपातला रॉकी म्हणजेच प्रियदर्शन जाधवही TP2 बाबत बराच एक्साइट झालेला दिसत होता. काही ठरवून केलेलं नाही टाइमपास 2 कुठली गोष्ट. इनिशियली रवीने मला सांगितलं कुठली गोष्ट आपण ठरवून नाही करायची, गोष्ट कशी जाते आपण ते बघूया, ते वर्क झालं तरच आपण करू, नाही तर परत मागे येऊ परत नव्याने गोष्टीला चालेल. त्यामुळे मला असं वाटलं जी कथा रवीने वर्क केली ना ती कथा जबरदस्त इम्पॉर्टंट आहे टाइमपास 2 साठी. आधीच्या टाइमपास मध्ये मला वेड लागले म्हणणाऱ्या प्राजून म्हणजेच केतकी माटेगावकरनं TP2 मध्ये एक खास गाणं गायलंय. म्युझिक लॉन्चच्या निमित्तानं आदर्श शिंदे सोबत तिनं या गाण्याची झलक पेश केली. रवी जाधवचं दिग्दर्शन आणि चिनार महेश यांचं संगीत असलेल्या TP2 या दिमागदार सोहळ्याला सचिन पिळगावकर आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी खास हजेरी लावली. मराठी सिनेमानं आता बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची भरारी घ्यावी अशी आशा व्यक्त करत सचिन पिळगावकरांनी TP2 शुभेच्छा दिल्या. यावेळेला असंच म्हणेल की सेंचुरी करावी या चित्रपटात. सेंचुरी करावीचा अर्थ काय? सेंचुरीचा अर्थ असा की या चित्रपटाचा बिझनेस 100 कोटीचा व्हावा. आज टाइमपास 2 हा म्युझिक रिलीज आहे आणि माझ्या शुभेच्छा की सगळे जे लयभारीचे रेकॉर्ड्स आहेत ते टाइमपास 2 नक्की मोडेल आणि टाइमपास 2 हा हायेस्ट ग्रॉसिंग मराठी चित्रपट हा नक्कीच ठरेल. एकूणच कलर कोड मध्ये झळकलेले सेलिब्रिटीज आणि गाण्यांचे लाईव्ह परफॉर्मन्स यामुळे म्युझिक लॉन्चचा हा सोहळा अधिकच रंगतदार ठरला. प्रशांत अनासपुरे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.